लहान असताना आपण सगळेच लोह चुंबकाशी खेळायचो. मात्र बांगलादेशच्या ढाकामध्ये राहणारे गांगुली सरकार गेल्या 35 वर्षांपासून याच लोह चुंबकाच्या मदतीनं बुरीगंगा नदीतून लोखंड गोळा करतात. या नदीतून दिवसाला 5 ते 10 किलो लोखंड गोळा होतं. ते विकून आलेल्या पैशात ते आपलं घर चालवतात. माझं नाव गांगुली आहे आणि हे माझं चुंबक. हे साधारण 20-30 किलो लोखंड उचलू शकतं, जे विकून मला 800 ते 1000 रुपये मिळतात. लहानपणी चुंबकासोबत खेळताना गांगुली यांना कल्पना सुचली की याचा वापर करून ते पैसेही कमवू शकतात. लोक लोखंड गोळा करून ते विकत होते. मी पाहिलं की धातू चुंबकाला चिकटतात. मग मी ठरवलं की मी नदीतून शोधलेलं लोखंड विकायला सुरुवात करणार आहे. रोज सकाळी लोखंड शोधण्यासाठी ते चुंबक नदीत टाकतात. मग जमा झालेलं सगळं लोखंड ते संध्याकाळी विकायला नेतात. बाजारात लोखंडाला खूप मागणी असल्याचं ते सांगतात. पण गांगुली यांना आता नदीतील प्रदूषणामुळे हे काम करण्यात अडचणी येत आहेत. आधी या नदीचं पाणी आम्ही प्यायचो, इथेच आंघोळही करायचो. मात्र मी आता इथं कामही करू शकत नाही. या नदीत आता फक्त ढाका शहरातला कचराच दिसतो. असं असलं तरी इथलं राहणीमान मात्र बदललंय बर का. या कमाईत ना घरखर्च भागत नाही आणि मला फक्त हेच काम येत. आता मी करावं तरी काय. पूर्वी या मिळकतीवरच मी जगत होतो. आता मला नव्या कामाची गरज आहे.